सर, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या अजून देखील सर्वसामान्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यासाठी काय आपण प्रयत्न करणार आहात? मला संधी मिळालीच तर ह्या ज्या योजना आहेत अनेक लाभार्थीच्या, त्या खरोखर ज्याला गरज आहे, जो गरजू आहे, ज्याला मिळायला पाहिजेत अशाच व्यक्तीला त्या देण्याचा प्रयत्न करेन. या मतदारसंघामध्ये अनेक गावांना पाण्याच्या योजना राबवल्या गेल्या आहेत. काही योजना सक्षमपणे चाललेल्या आहेत, पण काही योजनांच्यामध्ये त्रुटी राहिलेल्या आहे. शिवाय काही योजना ह्या बंद पडल्या आहेत. तर ज्या ज्या ठिकाणी या पाणी योजना नीट चाललेल्या नाहीत, तिथं काय लागणार आहे, काय नाही, तिथं काय दुरुस्त करावं लागेल, त्याची शहारेषा करून निश्चितपणे प्रत्येक गावाला स्वच्छ आणि चांगलं पाणी प्यायला मिळेल याची काळजी घेतली जाईल. वेरेवाडी, मडिलगे, भादवन या तालुक्यातली मोठी गावं आहेत, त्या गावांना सुद्धा या अशा योजना सक्षम चालणाऱ्या आपल्याला चालू कराव्या लागतील, त्यासाठी माझा प्रयत्न राहील. उत्तूर गावाला सुद्धा नळ पाणी पुरवठा योजना चिकुत्रामधून आणलेली आहे, पण इथं सुद्धा लोकांना पाणी अपुरं मिळतं. ते पाणी सुद्धा फिल्टरशिवाय गढूळ पाणी येतं, पण त्यासाठी सुद्धा ते फिल्टर चालू करून किंवा फिल्टर उभारून या गावाला सुद्धा स्वच्छ आणि चांगलं पाणी देण्यासाठी माझा प्रयत्न राहील. सक्षम अशा पाणी योजना न झाल्यामुळे तिथल्या सगळ्या शेतीला पाणी मिळू शकत नाही. माझ्या गावामध्ये एका दिवशी सहकारी संस्था उभा करून तिथल्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न माझा भविष्यकाळात राहील. बऱ्याच गावामध्ये बचत गटाची स्थापना झालेली आहे, पण ती मला वाटतं नावापुरतीच आहे. खऱ्या अर्थाने त्या बचत गटातील लोक महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी उद्योग व्यवसाय सुरू केलेला दिसत नाही आहे. तर हे बचत गट नुसते स्थापन करून चालणार नाहीत, तर त्या बचत गटाला आपण काम दिलं पाहिजे, त्यांना चालना देऊन, त्यांना मार्गदर्शन देऊन त्यांना आपल्या पायावर उभा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. युकांच्यासाठी खरं म्हणजे आपल्या उत्तूर, भादवन, मडिलगे, बहिरेवाडी ही जी मोठी गावं आहेत, या मोठ्या मोठ्या गावातून खऱ्या अर्थानं जर चांगली मैदानं झाली तर चांगले खेळाडू या विभागातून तयार होतील. अनेक गावातून जोडणारे जे रस्ते आहेत ते अतिशय कच्चे झालेले आहेत, अतिशय बिघडले आहेत. त्या रस्त्यांसाठी प्राधान्यानं निधी आणून ते रस्ते येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे.